जय शिवराय मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी मित्रांनो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 मधील आतापर्यंत आपण माहिती घेत आलेलो आहोत. मागच्या सेशन मध्ये 73B आणि 73C बाबतची आपण माहिती घेतली. आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये मी 73CA ची माहिती देणार आहे. अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. तर मित्रांनो, आजच्या या लाईव्ह सेशन साठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मी या लाईव्ह सेशन मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्सव सुरू आहे. आई जगदंबा ची आपल्या सर्वांच्या वरती कृपा दृष्टी नेहमी राहो, आपलं आरोग्य नेहमी उत्तम राहो अशी मी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो. तर मित्रांनो, 73CA हा जो सेक्शन आहे हा सहकारी संस्थांच्या ज्या कार्यकारी समिती असतात किंवा संचालक मंडळ जे असतात त्यांच्या संदर्भाने त्यांचे डिस्क्वालिफिकेशन ऑफ कमिटी अँड इट्स मेंबर्स म्हणून या सेक्शनचं टायटल आहे. यामध्ये समितीच्या आणि तिच्या सदस्यांची निरहर्तता या सेक्शनद्वारे ठरवली जाते. म्हणजे जे संचालक होण्यासाठी किंवा कार्यकारी मंडळामध्ये सदस्य होण्यासाठी जे लोक अपात्र ठरतात किंवा जे सदस्य सभासद अपात्र होतात त्याबाबतचे मुद्दे या कलमामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आणि हा अत्यंत महत्वाचा सेक्शन असल्यामुळं मित्रांनो, या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक सर्व म्हणजे या सेक्शनमध्ये दिलेल्या ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी आहेत तो जर एखादा सदस्य धारण करत असेल तर तो त्या समितीवरती राहण्यास किंवा ती समिती त्या पद्धतीची डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी ज्या दिलेल्या आहेत त्याबाबतच्या त्या संचालक मंडळ सदस्यामध्ये म्हणजे बहुतांशी सभासद जर तसे ते अपात्रता धारण करत असतील तर ते संचालक मंडळ सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात किंवा होण्यास त्यांना अपात्रता लागू शकते याबाबतची ही तरतूद आहे. तर पाहूया मित्रांनो, 73CA ची जी तरतूद आहे ती कोणत्या अनुषंगाने आपल्याला या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या बाबतीत म्हणजे त्याचा आकर्षित होते, कुठल्या पद्धतीने त्याचं प्रभाव राहतो या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो, यंत्रसामुग्री, अवजारे सामुग्री, विक्रय वस्तू किंवा इतर माल खरेदी करण्यासाठी सदस्यांना कर्ज देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत किंवा अशा मालाचा धंदा करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत दो सदस्य किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य अशा मालाचा विक्रेता असेल किंवा अशा मालाचा धंदा करणाऱ्या कंपनीचा संचालक किंवा अशा भागीदारी संस्थेचा भागीदार असेल असा कोणताही सदस्य अशा संस्थेच्या समितीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा नामनिर्दिष्ट होण्यास पात्र असणार नाही. म्हणजे या ठिकाणी या कलमामध्ये अत्यंत स्पष्टपणे तरतूद दिलेली आहे. म्हणजे यंत्रसामुग्री, अवजारे सामुग्री, विक्रय वस्तू किंवा इतर माल खरेदी करण्यासाठी सदस्यांना कर्ज देणाऱ्या संस्थेच्या बाबतीतील जे सदस्य असतात किंवा जे संचालक असतात किंवा अशा मालाचा धंदा करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत जो सदस्य किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य अशा मालाचा विक्रेता असेल. म्हणजे एखादी संस्था जर एखाद्या विशिष्ट यंत्रसामुग्रीची किंवा अवजारांची किंवा सामग्री विक्री या वस्तू किंवा इतर माल खरेदी करण्यासाठीचा जर त्या संस्थेचा उद्देश असेल आणि त्याच प्रकारचा मालाचा धंदा करणारा व्यक्ती किंवा सदस्य मालाचा विक्रेता असेल किंवा अशा मालाचा धंदा करणाऱ्या कंपनीचा संचालक किंवा अशा भागीदारी संस्थेचा भागीदार असेल असा कोणताही सदस्य अशा संस्थेच्या समितीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा नामनिर्दिष्ट होण्यास पात्र असणार नाही अशी अत्यंत स्पष्ट तरतूद आहे. आणि या कलमामध्ये मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे म्हणजे पोटकलमाच्या प्रयोजनार्थ कुटुंबीय शब्द प्रयोगाला कलम 75च्या पोटकलम 2च्या स्पष्टीकरण 1 अन्वये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल. म्हणजे यामध्ये कुटुंबाची जी संज्ञा आहे ती स्पष्टीकरणामध्ये या कलमाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यासाठी जर कुटुंब शब्द प्रयोगाला कलम 75 जे आहे या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये
त्याच्या पोटकलम 2 मध्ये जे स्पष्टीकरण 1 आहे त्यामध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच या ठिकाणी गृहीत धरण्याचा आहे, आणि त्या बाबतीत स्पष्टीकरण कलम 75 1 अन्वये असा आहे मित्रांनो, या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी कुटुंब या शब्द प्रयोगाचा अर्थ यामध्ये पत्नी, पती, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून असा आहे. म्हणजे यापैकी कोणीही व्यक्ती त्या संबंधित संस्था जी व्यवसाय करत असेल तशाच प्रकारचा व्यवसाय किंवा तशाच प्रकारची म्हणजे खरेदी विक्रीचा संबंधित असणारा एखादा व्यवसाय जर हे लोक करत असतील तर त्या अनुषंगाने त्या संचालक मंडळामध्ये तशा व्यक्तीस पात्रता तो संचालक होण्यास पात्र ठरत नाही. आणि जर तो चुकून झाला असेल आणि हे कारण जर नंतर निवडून आल्यानंतर देखील समजून आलं तर तो अपात्र होतो, त्या ठिकाणी संचालक राहण्यास तो पात्र ठरत नाही. तर मित्रांनो या बाबतीत थोडे या कायद्यामध्ये तरतुदी या अधिनियमाच्या अन्य तरतुदींना किंवा सदस्यत्व विषयक निरर्थबाबत त्या खाली केलेल्या नियमांना बाधा न येता कोणती व्यक्ती पुढील बाबतीत समितीचा सदस्य म्हणून नेमणूक होण्यास, नामनिर्दिष्ट होण्यास, निवडून येण्यास, स्वीकृत केले जाण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही. मग त्यामध्ये कायद्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे त्यामध्ये साधारण ती व्यक्ती कोणत्याही संस्थेची कसूरदार असेल तर मग याच्या प्रयोजनासाठी कसूरदार या संज्ञेत पुढील पद्धतीच्या व्यक्तींचा समावेश कायद्याने केलेला आहे. त्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या बाबतीतील पीक कर्जाचा नियम दिनांकास परतफेड करण्यास कसूर करणारा सदस्य, म्हणजे एखाद्या सदस्याने प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या बाबतीत पीक कर्जाच्या जे परतफेडीचा दिनांक असतो त्या दिनांकाच्या ह्याच्यापर्यंत जर त्यांनी परतफेड करण्यास म्हणजे एखादं टाइम लिमिट असतं, त्याचे टर्म फिक्स असते त्या कर्जफेडीची, आणि ती त्या टर्म मध्ये जर त्यानं ती कर्जफेड केलेली नसेल तर अशा प्रसंगी त्या पीक कर्जाचा जो नियम असेल कर्जफेडीचा त्या नियमाच्या परतफेडीच्या दिनांकाच्या आतमध्ये जर त्यानं कर्जफेडीस कसूर केलेली असेल तर असा सदस्य सहकारी संस्थांचा सदस्य होण्यास मित्रांनो अपात्र ठरतो. त्यानंतर आहे मुदतीत कर्ज देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हप्ता देण्यात कसूर करणारा सदस्य, याही ठिकाणी त्याच पद्धतीनं कॉन्टम्प्लेट होते सिच्युएशन. ज्या ठिकाणी हप्त्याचे दिनांक असतात किंवा ठराविक वार्षिक हप्ते असतात, मासिक असतात, त्रैमासिक असतात किंवा म्हणजे वर्षातून 2 असतात 6 6 महिन्याचे, अशा प्रसंगी जर त्या विहित मुदतीमध्ये ते हप्ते जर त्या संबंधित सदस्याने अगर संचालकाने फेड करणे जर कसूर केले असेल तर अशा प्रसंगी डेफिनेटली मित्रांनो तो या ठिकाणी संचालक म्हणून राहण्यास तो निरर्हता तो प्राप्त करतो, त्याला तो पात्र ठरत नाही. तर ही तरतूद देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढील तरतूद आहे कोणत्याही संस्थेच्या बाबतीत ज्याने अनामित किंवा अग्रिम घेतले असेल, तर आता या ठिकाणी अनामत किंवा अग्रिम ही संज्ञा या कायद्यामध्ये आहे. अग्रिमचा अर्थ मित्रांनो अत्यंत सरळ सोप्या पद्धतीने घेतला तर त्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो. तर कोणत्याही संस्थेच्या बाबतीत ज्या सदस्याने अनामत किंवा अग्रिम घेतले असेल आणि ज्याने संस्थेकडून कोणताही माल किंवा विक्री वस्तू उधारीवर खरेदी केले असतील आणि ज्यासाठी आकार द्यावा लागत असेल, कोणत्याही सेवा स्वतःसाठी उपलब्ध करून घेतले असतील आणि संबंधित संस्थेकडून त्याला मागणीची नोटीस मिळाल्यानंतर अथवा त्याने अनामत किंवा अग्रिम घेतलेल्यापासून त्याच्याकडे माल सुपूर्द करण्यात आल्यापासून अगर त्याने सेवांचा उपभोग घेतल्यापासून 30 दिवस संपण्याच्या आत यापैकी जी घटना आधी घडेल त्या घटनेच्या दिनांकापर्यंत अशा अनामतीची किंवा अग्रिमाची संपूर्ण रक्कम परत करण्यास अथवा मालाची किंवा विक्रय वस्तूंची किंमत किंवा अशा सेवेचा आकार चुकता करण्यास चुकला असेल असा सदस्य, म्हणजे या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन या बाबतीत अनामत किंवा अग्रिम असेल किंवा काही सेवा संस्थेच्या कडून त्यांना अवेल केले असतील तर अशा प्रसंगी त्याने 30 दिवसाच्या त्याचं रिपेमेंट केलं नाही किंवा जो पर्याय त्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे त्याबाबतचे जे काही एखाद्या वस्तू विनिमय असेल किंवा काही बाबतीत काही सेवा पैशाच्या स्वरूपात असतील किंवा काही सदस्यांनी ऍडव्हान्स घेतले असतील किंवा काही सदस्यांनी अनामत घेतले असतील तर त्यांनी 30 दिवसाच्या आत किंवा त्याला अशा किंवा संपूर्ण रक्कम परत करण्यास किंवा त्यांनी उपभोग घेतल्यापासून 30 दिवस संपण्याच्या आत किंवा
त्यांना त्याला या संबंधित म्हणजे अग्रिम असेल किंवा म्हणजे ऍडव्हान्स किंवा अनामत किंवा काही सेवा घेतल्या असतील त्याच्याबाबतची रक्कम फेड करण्याबाबत संस्थेनं जर त्या संबंधित सदस्याला नोटीस दिलेली असेल तर त्याच्यापासून त्याच्याकडे माल सुपूर्त करण्यात आल्यापासून त्याच्या सेवांचा उपभोग घेतलेल्या 30 दिवस संपण्याच्या आत यापैकी जी घटना आधी घडलेली असेल त्या घटनेच्या दिनांकापर्यंत त्याने पूर्ण अनामतीची किंवा ऍडव्हान्सची रक्कम जमा करण्यात कसूर केली असेल किंवा मालाची किंवा विक्री वस्तूंची किंमत किंवा अशा प्रकारच्या सेवांचा आकार जो काय संस्थेने ठरवलेला असेल सर्व्हिसेस असतात किंवा काही सेवा सुविधा संस्था देत असते तर याबाबतचे जे काही त्यांचे दरपत्रक असतील त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या रकमा चुकत्या करण्यात चुकला असेल तर असा सदस्य देखील संस्थेचा संचालक म्हणून राहण्यास अपात्र ठरतो मित्रांनो. त्याचबरोबर बिगर कृषी पतसंस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हप्ता फेडण्यास ज्याने कसूर केले असेल असा सदस्य आणि त्याचबरोबर त्यानंतर गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. संस्थांना देणे असलेल्या रकमेच्या प्रदानाची मागणी करणारी टपाली दाखली पाठवलेली लेखी नोटीस बजावण्यात आलेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या देय रक्कम चुकत्या करण्यात ज्याने कसूर केली असेल असा सदस्य म्हणजे गृहनिर्माण संस्था ज्या असतात हाउसिंग सोसायटी असतात त्याच्याबाबत या ठिकाणी गृहनिर्माण संस्थेचे काही संस्थांच्या सदस्यांच्या वरती किंवा त्या सदस्यांमधील निवडून आलेल्या संचालक मंडळांच्या वरती जे काय देयक देण्याचे बंधन असतं त्या बाबतीत त्याला त्या संस्थेनं विहित नमुन्यातील त्यांची जी नोटीस म्हणजे रजिस्टर एडी पोस्टल सर्व्हिसने नोटीस दिलेली असेल अशी नोटीस बजावलेल्या तारखेच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या त्या संबंधित संचालक मंडळ सदस्यांना अगर त्या संस्थेच्या सभासदांनी ती देय रक्कम चुकत्या करण्यात ज्याने कसूर केले असेल असा सदस्य देखील संचालक मंडळ सदस्य म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही. या तरतुदीप्रमाणे आता याच्या पुढील तरतूद या कायद्यामध्ये आहे मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँक यांच्या बाबतीत तील जे सदस्य असतात त्यांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँक यांच्या मंडळावर प्राथमिक सहकारी कृषी पत संस्थे व्यतिरिक्त अन्य एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करीत असेल ती जिचे प्रतिनिधित्व करीत असेल त्या संस्थेने जर 90 दिवसापेक्षा अधिक कालावधी करता अशा बँकेची रक्कम प्रदान करण्यापासून कसूर केली असेल अशी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही जिल्हा बँकेवरती किंवा तुम्ही राज्य सहकारी बँकेवरती संचालक मंडळ सदस्य म्हणून असाल तर अशा या ठिकाणी तुमचं डिस्क्वालिफिकेशन असं होतं की तुम्ही प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थे व्यतिरिक्त अन्य एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असाल आणि अशा संस्थेचे जर काही देय रक्कम असेल तर ती 90 दिवसांच्या अधिक कालावधी करता अशा बँकेची रक्कम प्रदान करण्याबाबत त्या संस्थेने कसूर केले असेल तर ते रिप्रेझेंटेशन तिथं डिस्क्वालिफाईड ठरतं मित्रांनो. त्यानंतर प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेचा कसूरदार असेल किंवा कसूरदार असलेल्या प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेचा एखादा पदाधिकारी असेल अशी व्यक्ती आणि त्यानंतर जी संस्थेची व्यवस्थापन समिती निष्प्रभावित झालेली असेल अशा संस्थेचे प्रतिनिधित्व करीत असेल अशी व्यक्ती म्हणजे इथं एखादं जर संपूर्ण संचालक मंडळ कायद्यानं जर निष्क्रिय केलेला असेल निष्प्रभावी केले गेलेला असेल तर अशा देखील संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी डिस्क्वालिफाईड होतात त्या ठिकाणी म्हणजे ह्या तरतुदी ॲब्सोल्युटली यामध्ये म्हणजे या राज्य सहकारी बँकाचे संचालक किंवा जिल्हा बँकांचे जे संचालक मंडळ सदस्य असतात त्यांना या तरतुदी लागू होतात. त्याचबरोबर निबंधकांच्या मते जर त्या व्यक्तीने पतकर्जाची सहकारी पणन किंवा सहकारी प्रक्रिया यांच्याशी सांगड घालण्याच्या संदर्भात सहकारी संस्था विषयक अनुशासनाचा जाणून बुजून भंग केला असेल तर किंवा कलम 26 पोट कलम 2 अन्वये अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण करण्यात असेल किंवा जर त्या व्यक्तीला कलम 79 किंवा 88 खाली जबाबदार धरण्यात आले असेल किंवा कलम 85 खाली चौकशीचा खर्च देण्यास जबाबदार धरण्यात आले असेल तर म्हणजे या ठिकाणी तुमच्यावरती सहकार खात्यानं कलम 79 88 आणि 85 खाली कारवाई केली असेल या बाबतीत आपण पुढील लाईव्ह सेशन मध्ये जसे हे सेक्शन येतील त्या बाबतीत आपण या बाबतीत चर्चा करणार आहोतच. परंतु या बाबतीत ज्यांना
म्हणजे आज या थोडक्यात या ठिकाणी झाले, सहकारी संस्थांमध्ये काही गैरव्यवहार होतात, काही अपहार होतात, किंवा काही चुकीच्या पद्धतीनं पोटनियमाचं तसंच कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करून काही गोष्टी घडल्यानंतर संस्थेला नुकसानी होते, अशा प्रसंगी ऑडिट रिपोर्ट्स मध्ये जर त्या बाबतीत काही संबंधित लेखा परीक्षकाने काही शेरे दिले असतील किंवा काही तक्रारी व्यवहाराबद्दल झाले असतील, तर अशा प्रकारे झालेली नुकसान भरपाई वसूल करण्याच्या तरतुदी या सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे असतात. आणि त्या पद्धतीने त्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळ सदस्यांच्या वरती जबाबदारी बसवण्यासाठी कायद्यामध्ये काही विशेष तरतुदी आहेत. त्याप्रमाणे यथायोग्य म्हणजे कॉन्टम्पलेटेड इन्क्वायरी होते आणि त्या इन्क्वायरीप्रमाणे त्यांच्यावरती जबाबदारी बसवल्यानंतर या गोष्टी या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. याबाबत आता मी तुम्हाला जास्त नाही सांगत, परंतु या कायद्यामध्ये या कलमांचा उहापोह झाला असल्यामुळे मी थोडक्यात या बाबतीत आपल्याला या ठिकाणी इतकंच सांगू शकतो. त्याचबरोबर जर एखाद्या त्या व्यक्तीवर या अधिनियमाखाली किंवा त्या खाली केलेल्या नियमाखालील कोणतीही निरर्हता ओढवली असेल, तर म्हणजे डिस्क्वालिफिकेशन मध्ये जर तुम्ही कायद्यामधील तरतुदीप्रमाणे किंवा पोटनियमातील तरतुदीप्रमाणे तुमच्या कोणतीही म्हणजे एखादी अपात्रता तुम्ही धारण केलेली असेल, तर तुम्ही संचालक मंडळ म्हणून राहण्यास निरर्हता प्राप्त होते. तुम्हाला तुम्ही संचालक मंडळ म्हणून राहण्यास त्या ठिकाणी पात्र ठरत नाही. त्याचबरोबर संस्था जो धंदा चालवित असेल तो धंदा एकतर संस्थेच्या कार्यक्षेत्रात चालवित असेल किंवा कलम 73 पोटकलम 2 तरतुदींचे उल्लंघन करून चालवित असेल. म्हणजे तुम्ही संस्थेचाच मगाशीवरती आपण टायटल मध्ये ज्या सेक्शनच्या सुरुवातीला बघितलेला आहे की जो संस्था बिझनेस करत असते किंवा संस्थेचा जो मोटो असतो किंवा संस्थेचं जे ध्येयधोरण असतं, त्या सेम पद्धतीच्या संस्थेच्या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तशाच प्रकारचा धंदा चालवत असाल, तर त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला संचालक मंडळ सदस्य होण्यासाठीची अपात्रता या ठिकाणी अट्रॅक्ट होते. यानंतर मित्रांनो पुढील तरतूद आहे, जर व्यक्ती कोणत्याही संस्थेची म्हणजे जर ती कर्मचाऱ्यांची संस्था असेल त्याहून अन्य संस्था, पगारी कर्मचारी असेल किंवा ती कोणत्याही संस्थेच्या अखत्यारीतील कोणतेही लाभपद धारण करीत असेल, तर मात्र ती व्यवस्थापन संचालकांचे अधिकारपद किंवा ज्या अधिकार पदांमुळे तिचा धारक त्या बाबतीत निरर्हत ठरत नाही असे राज्य शासनाने सर्वसाधारण विशेष आदेशाद्वारे घोषित केलेले असेल, असे इतर कोणतेही अधिकार पद धारण करीत असेल किंवा त्या अधिकार पदावरती त्याची नेमणूक करण्यात आली असेल, तर कलम 73 अ पोटकलम 2 अन्वये संस्थेच्या समितीवर कार्यलक्षी संचालक म्हणून नामनिर्दिष्ट करण्याच्या बाबतीतील ही तरतूद आहे. आणि यानंतरची तरतूद आहे, परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा अधिनियम 2001 प्रारंभाच्या दिनांकास यापुढे म्हणजे या खंडामध्ये या तरतुदीमध्ये ज्याचा निर्देश अशा प्रारंभाचा दिनांक असा करण्यात आले आहे, त्या 2 मुलांपेक्षा अधिक मुले असणारी व्यक्ती अशा प्रारंभाच्या दिनांकास तिला असणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत नाही, तोपर्यंत या खंडान्वये ती निरर्हत ठरणार नाही. म्हणजे त्या पद्धतीने या स्पेसिफिकली या तरतुदीप्रमाणे अधिनियम 2001 जे दुरुस्ती झाली कायद्यामध्ये, त्या त्या म्हणजे त्या प्रारंभाचा दिनांक जो स्पेसिफिक दिलेला आहे तो 7/9/2001 ही तारीख आहे. 7/9/2000 या तारखेच्या ह्याच्यापर्यंतच्या 2 मुलापेक्षा अधिक मुले असणारी व्यक्ती अशा प्रारंभाच्या दिनांकास तिला असणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत नाही, तोपर्यंत या खंडान्वये ती अपात्र ठरणार नाही असं कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु आणखी असे की अशा प्रारंभाच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्माला आलेले एक मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले या खंडात नमूद केलेल्या निरर्हततेच्या प्रयोजनाकरता विचारात घेतली जाणार नाही, अशी देखील या कायद्यामध्ये तरतूद आहे. यामध्ये स्पष्टीकरण अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे या बाबतीत. तर या स्पष्टीकरणामध्ये सुरुवातीला म्हणलेला एखाद्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या जोडप्याला अशा प्रारंभाच्या दिनांकाला किंवा त्यानंतर फक्त एकच मूल असेल आणि त्यानंतरच्या एका प्रसूतीमध्ये कितीही मुलांचा जन्म झाला तरी ते मूल एकच मूल असल्याचे समजण्यात येईल. त्यानंतर तरतूद आहे, मूल या संज्ञेत दत्तक घेतलेले मूल किंवा मुले यांचा समावेश होत नाही मित्रांनो. त्यानंतर कलम 146 कोणत्याही अपराधाकरता दोषी ठरवण्यात आले असेल आणि कलम 147 खालील अपराध सिद्ध झाला असेल
तर अशा व्यक्तीला देखील संचालक मंडळ सदस्य म्हणून राहण्याची पात्रता राहत नाही. त्याचबरोबर त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदी अन्वये एका अपराधाकरिता 1 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीच्या कारावासाची सिद्धपराधी ठरला असेल तर म्हणजे तो कन्व्हिक्टेड असेल, त्याला 1 वर्षाच्या म्हणजे एखाद्या अपराधाकरता 1 वर्षापेक्षा कमी नसलेल्या इतक्या कालावधीचे त्याला कन्व्हिक्शन झालेलं असेल, सेंटेन्स मिळालेलं असेल कोर्ट ऑफ लॉच, तर अशा ठिकाणी सदर व्यक्तीला देखील सहकारी संस्थेचा संचालक म्हणून राहण्याची पात्रता राहत नाही. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पोट कलम 1 अन्वये कोणतीही निर्हरता ओढवली असेल तर तो सदस्य समितीचा सदस्य असण्याचे बंद होईल आणि त्याची जागा यानंतर रिकामी झाल्याचे मान्यते येईल. म्हणजे या पद्धतीने आता जे पोटकलम 1 मध्ये 73 CA मध्ये आपण ज्या तरतुदी बघितल्या त्या बाबतीत या बाबतीतलं डिस्क्वालिफिकेशन जर एखाद्या सदस्यानं इनकर्ड केला असेल तर अशा प्रसंगी तो डिस्क्वालिफाईड होऊन त्यानंतर तो समितीचा सदस्य राहण्याचे बंद होईल आणि त्याची जागा यानंतर रिकामी झाल्याचे मानण्यात येईल असं कायदा म्हणतो. यानंतर मित्रांनो, पोटकलम अ आणि पोटकलम 1 मधील वरील जे 1 ते 9 यांच्या ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी ओढावल्याच्या कारणाने सदस्यत्व बंद झालेला समितीचा सदस्य ज्या दिनांक समितीचा सदस्य म्हणून त्याचे सदस्यत्व बंद होईल किंवा बंद झालेल्या समितीचा सदस्य म्हणून त्याचे सदस्यत्व बंद झाले असेल त्या दिनांकापासून समितीच्या पुढील 5 वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास, पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही. म्हणजे ह्या तरतुदीमध्ये ज्या दिवशी तुम्ही डिस्क्वालिफिकेशन इनकर्ड करता, ज्या दिवशी तुम्ही डिस्क्वालिफाईड म्हणून डिक्लेअर होता, ज्या दिवशी तुम्ही संचालक मंडळ सदस्य म्हणून अपात्र धारण केल्याबाबतचं तुम्हाला कायदा ठरवतो त्या तारखेपासून पुढील 5 वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत तुम्ही सहकारी संस्थेवरती पुन्हा सदस्य म्हणून म्हणजे संचालक मंडळ सदस्य म्हणून नेमणूक केली जाण्यास किंवा नामनिर्दिष्ट होण्यास किंवा त्या संचालक मंडळ पदावरती स्वीकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही अशी अत्यंत महत्त्वाची तरतूद या कायद्यामध्ये नमूद आहे. या पद्धतीनं हे डिस्क्वालिफिकेशनचे ही तरतूद या बाबतीत तक्रारी होतात, या बाबतीत निबंधक खास करून चौकशी करतात आणि या बाबतीत त्यांच्या कार्यालयामध्ये या बाबींचा सर्व बाबतीत कायद्यातील तरतुदींप्रमाणे कॉन्टेम्पलेटेड इन्क्वायरी होते आणि त्यानंतर या बाबतीत डिस्क्वालिफिकेशन डिक्लरेशन होतं. मित्रांनो, पोटकलम 3 मध्ये वरती जे निर्देश केलेल्या निर्हरतेहून अन्य कोणतीही निर्हरतता ओढवल्याच्या कारणाने सदस्यत्व बंद झालेल्या समितीचा सदस्य या अधिनियमात अन्यथा विनिर्देशपूर्वक तरतूद केलेली नसेल तर एरवी अशी निर्हरतता अस्तित्वात असण्याचे बंद होतात समितीचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यास, पुन्हा स्वीकृत केल्या जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देश केला जाण्यास पात्र असेल. म्हणजे ते 5 वर्षाचा तुम्ही ऑन डेट ऑफ डिक्लरेशन ऑफ डिस्क्वालिफिकेशन तिथून पुढे तुमचे 5 वर्ष तुम्ही क्वालिफाईड ठरत नाही, परंतु तो कालावधी संपल्यानंतर पुन्हा तुम्ही समितीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास, स्वीकृत केला जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देशित केला जाण्यास पात्र असाल असे देखील या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. तर मित्रांनो, आज या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 CA अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. ही डिस्क्वालिफिकेशन ऑफ कमिटी अँड इट्स मेंबर्स अशी तरतूद आहे. या तरतुदी बाबतीत ही एकदम एखाद्या संचालक मंडळ सदस्याच्या बाबतीत ही अट्रॅक्ट होते. पूर्ण संचालक मंडळ सदस्यांचा ग्रुप ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे असतात म्हणजे अनेक वचनामध्ये म्हणजे एकाला किंवा 2 असतील, 4 असतील, 5 असतील किंवा पूर्ण कमिटी असेल, तर या सर्वांच्या बाबतीत ह्या तरतुदी एकत्रित लागू होतात. म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे डिस्क्वालिफिकेशन ऑफ कमिटी अँड इट्स मेंबर्स म्हणजे संपूर्ण संचालक मंडळ सुद्धा या ह्याच्यामधून निर्हरत होऊ शकतं, अपात्र ठरू शकतं किंवा एखादा
त्या संचालक मंडळामधील एक संचालक मंडळ सदस्य देखील या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अपात्रता या नमूद कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर जे या कायद्यामधील तरतुदी आहेत त्या अपात्रता जर त्याने धारण केलेल्या असतील तर या बाबतीत त्याला संचालक मंडळ सदस्य म्हणून राहता येत नाही। तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी मी या लाईव्ह सेशनमध्ये मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र सहकारी कायद्यातील माहितीच्या या लाईव्ह सेशन मध्ये आज या ठिकाणी समिती म्हणजे जी आपली संचालक मंडळ समिती असते त्यांच्या आणि तिच्या सदस्यांची निरर्थकता या बाबतीतील माहिती देण्याचा आज रोजी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो निश्चितच आपल्याला ही माहिती आवडते, आपण मला आवर्जून या बाबतीत फीडबॅक्स देता त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो आपले। त्याचबरोबर मी आपल्याला यापूर्वी सांगून ठेवलेला आहे की या ठिकाणी फेसबुक लाईव्ह वरती जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तेच व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलला देखील सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। काही कारणाने जर लाईव्ह बघता येत नसेल, काही माहिती आपल्या लॉ स्टुडंट्सना किंवा कायदेविषयक माहिती जाणून घेणाऱ्या काही नागरिकांना किंवा माझ्या मित्रांना जर या माहितीची आवश्यकता वाटली तर हीच या ठिकाणी दिलेली जाणारी जी माहिती या लाईव्ह व्हिडिओंच्या माध्यमातून हेच व्हिडिओ मी युट्यूबच्या चॅनलला देखील माझे अपलोड केलेले आहेत। आपल्याला आवश्यकता असेल माहितीची तर केव्हाही आपण त्या ठिकाणी माझ्या ॲडव्होकेट महेशराव जाधव म्हणून माझं युट्यूबला चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे असं काय नाही, तुम्ही ते सर्च करून केव्हाही सेक्शन वाईज तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या म्हणजे 73 CA पर्यंतची मी अपडेटेड माहिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं एक मागचे 2-3 सेशन्स फक्त अपडेट करायचे राहिलेले आहेत, ते मी या आठवड्याभरात सगळे अपडेट करेन आणि इथून पुढं पुढच्या रविवारी जे लाईव्ह सेशन असेल त्याचा इथला लाईव्ह व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच मी तो युट्यूबला अपडेट करण्याचा प्रयत्न करेन। तर आज नवरात्राच्या या पवित्र दिवसामध्ये आपण हे माझं लाईव्ह सेशन ऐकण्यासाठी आपला अत्यंत वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळ काढला त्याबाबत माझ्या सर्व बंधू भगिनी मातांचं मी विशेष आभार मानतो आणि असं हे लाईव्ह सेशन आपल्या ध्येय मंदिरातील त्या पवित्र परमेश्वर रूपी शक्तीस नमून करून संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी।